नवाब मलिक यांच्या अजितदादा गटाच्या सोबत येण्यावरून देवेंद्रजींनी एक पत्र दादांना लिहिल्याचे समजते, ज्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीने त्यांना सामावून घेऊ नये असे सांगितले आहे. सगळाच गमतीदार भाग आहे. दिवसभरातल्या एकूण घडामोडी पाहता ज्या पद्धतीने देवेंद्रजी ट्रोल झालेले आहेत आणि महाराष्ट्राला ते पचन झालेलं नाही, त्यानंतर त्यांना ही उपरती आली आहे. पत्रामध्ये ते सत्तेपेक्षा देश मोठा असंही म्हणत आहेत, परंतु देवेंद्रजींना आम्हाला साधा प्रश्न विचारायचा आहे, सत्तेपेक्षा देश मोठा असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांवर भाजपाने आरोप केले त्यांना सत्तेत सामावून घेताना हा विवेकवाद कुठे गेला होता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, देवेंद्रजी आपण ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता. एवढा गंभीर आरोप झाल्यावरही 48 तासाच्या आत त्यांना सत्तेमध्ये सामावून घेणे हे तुमच्या नैतिकतेमध्ये बसले होते का? आणि त्यावेळेला सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला तत्वज्ञान का सुचले नाही? अजितदादांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे असे सांगणारे पत्र देवेंद्रजी आपण भाजपच्या कोणत्या नेत्याला लिहाल? एवढाच साधा प्रश्न. मला वाटतं त्यांच्यावर जे आरोप झाले त्या आरोपामध्ये फार काही तथ्य नव्हतंच मला. आणि ठीक आहे, त्यांना ती कारवाई झाली, त्यांना जेलमध्ये राहावं लागलं, परंतु त्यांनी एक ॲफिडेव्हिट करून दिला अजित पवार गटांना समर्थनाचं, हे ओपन आहे, त्यात काही लपून राहिलेलं नाही. आणि ॲफिडेव्हिट करून पाठिंबा दिला किंवा ते अजित पवार गटांच्या बरोबर आहे, म्हणजेच महायुती बरोबर आहेत. आता राहिला विषय, आज जे काही आरोप विधान परिषदेमध्ये झाले त्यामुळे तो एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कदाचित हे पत्र किंवा हे ट्विट व्हायरल केलं असावं किंवा ट्विट केलं असावं. मुळात त्यांना सप्लिमेंटरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पैसे दिल्याची माहिती आहे त्यांच्या मतदारसंघात, म्हणजे महायुतीचा आमदार म्हणूनच त्यांना ट्विट करून ते पैसे दिल्याची माहिती आहे. आता भारतीय जनता पक्षाला त्यातून सुटका मिळवायची असेल, आम्ही त्यांच्याबरोबर नाही, ते आमच्याबरोबर नाही दाखवण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न असावा असं मला वाटतं. देवेंद्रजी हे आमच्या महायुतीमधले नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. ही महायुती होत असताना देवेंद्रजींचा देखील रोल आणि वाटा हा सिंहाचा राहिलेला आहे, आणि म्हणून देवेंद्रजींनी जे पत्र लिहिलेलं आहे ती आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे. आणि त्यांनी पत्रातनं नवाब मलिक यांच्याबद्दलची भूमिका मांडल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मी मांडणं योग्य आहे असं मला वाटत नाही, परंतु देवेंद्रजींनी मांडलेली भूमिका ही स्पष्ट भूमिका आहे, आणि स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्या स्पष्ट भूमिकेशी आम्ही सगळे सहमत आहोत.